सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नळवणे ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे राजीनामे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील नळवणे गावच्या सरपंच सौ अर्चना उबाळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतच्या सर्व 8 सदस्यांनी आपले राजीनामे ग्रामसेवक जगताप यांच्याकडे सुपूर्द केले असून ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केली। 2021 झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी सदस्यांच्या सहकार्याने अर्चना उबाळे यांना सरपंचपदी विराजमान केले होते, परंतु निवडून आल्यानंतर सौ उबाळे यांनी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही कामात सहभागी करून न घेता परस्पर मनमानी कारभार चालू केला असा सदस्यांचा आरोप आहे। गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी अनेक वेळा समज देऊन सरपंच सौ अर्चना उबाळे यांच्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही असाही सदस्यांचा आरोप आहे। गावात विकास कामात मोठ्या प्रमाणावर खंड पडलाय। यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही, त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना जनतेच्या रोषास सामोरं जावं लागतंय। आज ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सौ अर्चना उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी उपसरपंच संजोग शिंदे, सदस्य निकिता अशोक शिंदे, शीतल भागा शेंगाळ, कविता संजय साबळे, सुखदेव निवृत्ती नवले, सुरेश खंडू गगे, सुवर्णा जालिंदर शिंदे, पल्लवी नवनाथ गगे, ग्रामसेवक जगताप उपस्थित होते। यावेळी सरपंच सौ अर्चना उबाळे यांच्या मनमानीला कंटाळून राहिलेल्या बाकी 8 सदस्यांनी आपल्या सदस्यपदाचे राजीनामे सरपंच सौ अर्चना गणेश उबाळे आणि ग्रामसेवक गुलाब विष्णू जगताप यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी सदस्यांनी नेमके काय आरोप केलेत आणि यावर सरपंच सौ उबाळे यांनी नेमकं काय सांगितलंय ते ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नळवणे। तुम्ही फक्त माझ्या पाहायला आले का? तुम्ही पण दिलंय सरपंच मॅडम। नमस्कार। नमस्कार साहेब। आज तुमच्या ग्रामपंचायतीच्या उर्वरित सगळ्या सदस्यांनी राजीनामा दिल्याची माहिती कळते मॅडम, वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती साहेब, आज मॅसेज मीटिंग होती, सकाळी 9:30 टायमिंग होता, तर सकाळी 11:15 वाजेपर्यंत एकही सदस्य न आल्यामुळे आपण मासिक सभा तहकूब केली होती, परंतु 11:30 नंतर सगळे सदस्य आले। सगळ्या सदस्यांनी सांगितलं काही जरी झालं तरी आजच्या आजच तुम्हाला मीटिंग घ्यावी लागेल, आम्हाला परत वेळ नाही। मग त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही ती तहकूब मीटिंग पुन्हा अर्ध्या तासाने रेग्युलर करून त्याचे काय असेल ते असेल, परंतु त्यांनी राजीनामे दिले काय? हो, परंतु त्यांनी आता राजीनामे आपल्या सचिवांकडे। कोणी कोणी दिले? उपसरपंच संजोग साधू शिंदे आहेत एक, हो, दोन नंबर आपले सुखदेव नवले दोन, तीन नंबर सुरेश खंडू गगे चार, त्यानंतर स्वर्णाताई देशमुख पाच, ह्या आपल्या बिनविरोध सरपंचच्या बिनविरोध सदस्य होत्या, 4 महिने झालेत निवडून आलेले। काय नाव त्यांचं? ह्या गगेताई आहेत पाच, त्याच्यानंतर कविताताई साबळे सहा, आणि ह्या शीतलताई शेंगा सात। म्हणजे सात राजीनामे आले? सात राजीनामे आलेले। आठवा कोण झाला? सदस्य गैरहजर आहे। हा आलाय का राजीनामा? अजून आपल्या कोणत नाही पोहोचले। 8 सदस्य आहेत, त्यांचं काय नाव आहे? निकिता अशोक शिंदे। आता मॅडम 8 सदस्यांनी, म्हणजे तुम्ही एक महिला आहात, तुमचं कार्य अख्ख्या तालुक्याला माहिती आहे, या सगळ्या सदस्यांनी आज तुमच्यावर अविश्वास दाखवून राजीनामा दिलेला आहे, तुमच्या भावना काय? काहीच नाही साहेब, आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये ह्या सर्व सदस्यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकिर्तीमध्ये जेवढं काही सहकार्य केलं, जेवढं काही प्रेम दिलं, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते आणि आयुष्यात पुढेही यांनी असंच सहकार्य, असंच प्रेम द्यावं हीच अपेक्षा। माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील, काहींचे मनं दुखवले गेले असतील, तर मी खरोखर सर्व सदस्यांचे मनापासून माफी मागते आणि असंच सहकार्य आणि असंच प्रेम हे आयुष्यभर टिकावं हीच अपेक्षा आहे। पुढील जी काही कारवाई असेल, कारवाई प्रोसिजरप्रमाणे करण्यात येईल। भाऊसाहेब, आता आज 8 सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत, पुढची प्रक्रिया प्रोसिजर काय असते? आता राजीनामा हा सरपंचांना मंजूर करणं अपेक्षित आहे। ठीक आहे, कदाचित तुम्ही नंतर मीटिंग कॉल कराल। मीटिंग आता समजा यांचे राजीनामे मंजूर झाले, मी घेतलेत, आता बेडूळ साहेबांना मार्गदर्शन मागून त्यांची पुढील कारवाई केली जाईल। परंतु एकतर्फी सगळे सदस्य अविश्वास व्यक्त करतायत, तुम्ही कुठे कमी पडलात? तसं सांगता येणार नाही, मी काय सदस्य आहेत, आता शेवटी त्यांचा काय आता रोष किंवा प्रशासन म्हणून तुम्ही कुठे कमी पडलात का? नाही, मी कुठंच कमी पडलो नाही मॅडम। आता तुम्ही एक महिला आहात, महिला सरपंच इथं आहेत, तुम्ही राजीनामा नेमकं का देता, त्यामागची भावना काय?
आम्ही प्रत्येक वेळेस मीटिंगला येतो सरपंच आमचे सरपंच आता पाठीमागं ग्रामसभा झाली ते म्हणले कोणतंच सदस्य मीटिंगला येतच नाही मग त्याच्यामुळं नकोच आहे आपल्याला राजीनामा आपल्या त्याचे मन हे दुखवणं म्हणजे आपल्या बुद्धीला पटलं नाही त्याच्यामुळं आम्हाला नको हे आमच्यावर दडपण आले हे नकोच यांनी सरपंचांनी आम्हाला सांगावं नाही हे असं झालंय की तसं झालं आम्हाला कोणी सांगितलंच नाही भाऊसाहेबांनी पण सांगितलं नाही त्याच्यामुळे मनमानी मनमानीमुळे राजीनामा देतोय आणि मनमानीमुळे राजीनामा देतोय तुम्ही कोणाच्या दबावाखाली राजीनामा देतोय कोणाच्या दबावाखाली नाही कोणाखाली पण लाचार आणि आमच्या बस ताई तुम्ही तुमच्या कोणाचं प्रेशर नाही तुमचा चेहरा असा एकदम घाबरलेला वाटतो मॅडम आता शेवटी गाव आपलंच आहे ठीक आहे समज गैरसमज त्यांचा झाला असेल तुम्ही यांना काय आव्हान कराल आणि या सगळ्या मंडळींनी जर अविश्वास व्यक्त केलाय तर भविष्य काळातली तुमची भूमिका काय असेल हे बघा साहेब यांच्या मी तुम्हाला याही अगोदर सांगितलं आणि यांचं जे म्हणणं आलं की ग्रामसभेमध्ये ताई अशा अशा बोलल्या तर वाणी साहेब तुम्ही मला ओळखता अडीच वर्ष ओळखता मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही हे आपलं प्रोसिडिंग आहे पूर्ण अडीच वर्षाचं आणि जर खरोखर सदस्य नाही आहेत म्हणून मला बोलायची वेळ आली का सदस्य नसतात आणि जर सदस्य मीटिंगला नसेल तर नक्कीच त्यांना विषय कळू नाही शकत ही शोकांती काय आता मी नक्कीच कुठेतरी कमी पडले असेल त्याच्याबद्दल नक्कीच वाटत आहे त्यांनी जे काही त्यांचं जे काही म्हणणं आहे ना त्या म्हणण्याचं अगदी प्रेमाने स्वागत करतो मॅडम त्यांनी राजीनामा दिलाय तुमचं कदाचित पद जाऊ शकतं तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद हे बघा साहेब पद हे पद म्हणजे आयुष्य नाही आणि हे पद मला मिळेल याचीही मला अपेक्षा नव्हती ज्यावेळेस मी निवडून आले म्हणण्यापेक्षा आमचे पॅनल प्रमुख बाबाजी शेख शिंदे असतील तुषार देशमुख असतील रामनाथ भागुजी असतील यांनी फक्त ह्याच अपेक्षेने उभं केलं की SC जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उभं राहू योगायोगाने ते आरक्षण आलं SC महिलेला त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने त्यांनी 2.5 वर्ष मला जे काही पाठिंबा दिला या पाठिंब्याने 2.5 वर्ष मी या कार्यकाळ व्यवस्थित सांभाळला आणि ठीक आहे पद प्रत्येकाचं जातं आत्तापर्यंत आपले शिंदेवाडी जर बघितलं 2 वर्षात राजीनामे झालेत पेमदाऱ्यात एका वर्षाला राजीनामा झालाय आणि माझ्या बरोबर जेवढे काही माझ्या फ्रेंड सर्कल होतं तालुक्यातलं सगळ्यांचे राजीनामे झालेत मग माझं जरी पद गेलं तर नथिंग आहे 2.5 वर्षात तुमच्यासारखी माणसं मी कमवलीत यांचं जे 2.5 वर्षासाठी मला जे प्रेम सहकार्य भेटलं गाववाल्यांनी जे काही प्रेम दाखवलं ह्या सगळ्या प्रेमामध्ये मी खूप समाधानी आहे 2.5 वर्षात कुठेतरी अर्चना उघडीची ओळख तुमच्या माध्यमातून ह्या लोकांच्या माध्यमातून जी आली ते मला आयुष्यभर पुरण्यासारखं आहे आणि हे एक समाधान आहे की 2.5 वर्षात अर्चना उघडीची ओळख ह्या गावाने करून दिली आणि पद आज ना उद्या जाणार होतं ते गेलं मला जर ऑप्शन असता SC कास्टला जर 2 महिला असत्या तर निश्चित मला हे 2-2 वर्षानंतर करावंच लागलं असतं तर काही हरकत नाही आहे परंतु एवढंच आहे की ज्याप्रमाणे जुने लोक म्हणतात का आयुष्यात हत्या टाकण्यापेक्षा शेवटपर्यंत झुंजायचं तर त्या भूमिकेवर मी ठाम होते तर ज्यावेळेस माझं पद जाईल अक्षरशः प्रेमाने आणि आनंदाने सर्व गाववाल्यांच्या समस्त बॉडीच्या सहकार्याने डोळे भरून आलेत नाही कधीच नाही शक्यच नाही कदाचित आनंद असा असेल झूम करा डोळे जरी भरून आले भावना भावनावश होतो ना की बाबा एवढं चांगलं करू नये जर असं होत असेल हा रिपोर्ट आहे मॅडम नाही हा म्हणजे मला म्हणायचं आहे कसं की आपण गावासाठी एवढं करतो तरी सगळी मंडळी जर आपल्यावर अविश्वास दाखवत असतील तर कुठेतरी माणसाला दुःख होणं साहजिक आहे शेवटी प्रत्येकाला मन आहे तुम्हाला पण मन आहे ऐका साहेब तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे प्रत्येकाला मन आहे मलाही मन आहे परंतु मी हे म्हणणार नाही की गावाने अविश्वास दाखवला कारण गाव जे आहे तर हे गावाने सहकार्य केलं सहकार्य जर केलं नसतं तर मी 2.5 वर्ष नक्कीच इथे नसते तर गावाने सहकार्य केलं गावाने अविश्वास नक्कीच दाखवलं नाही गावाने प्रेम दिलेलं आहे ठीक आहे कुठेतरी मी कमी पडले असतील यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या ज्याही इच्छा अपेक्षा असतील त्या इच्छा अपेक्षांमध्ये मी खरी उतरले नसेल त्याच्यामुळे त्यांनी अविश्वास दाखवला परंतु प्रशासनाला मात्र मी नक्की सांगेन आत्तापर्यंतचा जुन्नर तालुक्याचा म्हणण्यापेक्षा पुणे जिल्ह्याचा जो आलेला अनुभव आहे ह्या अनुभवामध्ये आत्तापर्यंत एकही महिला शेवटपर्यंत स्टेबल राहिलेली नाही मग एकतर प्रशासनाने महिला आरक्षण बंद करावे महिलांचा होणारा मानसिक त्रास मानसिक छळ प्रत्येक ठिकाणी अविश्वास झालेला आहे आज ओझरच्या आपल्या ओतूरच्या सरपंचताई असतील त्यांचीही बाईट तुम्हीच घेतली होती ओझरच्या आपल्या मधुराताई असतील भरपूर आहेत अवैभव आम्हाला नावं नाही घ्यायची कोणाची ठीक आहे हरकत नाही परंतु महिलांचं आरक्षण खरोखर शासनाला नम्र विनंती 50% आरक्षण देऊ नका आम्हाला आरक्षणाचीच गरज नाही आणि जर द्यायचं असेल तर आम्हाला इज्जत द्या तीही नसेल द्या खरंच हात जोडून विनंती आहे महिलांचं कायदेशीर मार्गाने तुमच्यावर अविश्वास व्यक्त केलाय ते काय बेकायदेशीर नाही ना त्यांना वाटतं तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला नाही काम करायचं निश्चित नाही परंतु आतापर्यंत जो आलेला अनुभव वाणी साहेब तो इतका आमच्या गावात मला सहकार्य भेटलं त्याच्याबद्दल मी काहीच म्हणत नाही परंतु बाहेरच्या गावांमध्ये जे काही माझ्या आतापर्यंत कानावर आले तर त्यांच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं झाले की फक्त
फक्त महिलांनी आमचं न ऐकल्यामुळे आपण तुमच्या गावची चर्चा आणि कुठल्या देशमुखांचं नाव घेतलं ते तुमचे पॅनल प्रमुख होते हो आज ते तुमच्या सोबत आहेत का नक्की काय मग हे बघा विरोध जर म्हणायला गेला तर माझा व्यक्तिगत कोणाशी काही विरोध नाही आणि सोबत आहेत असंही म्हणता येणार नाही कारण 30 ऑगस्टला ग्रामसभा झाली होती तर त्या ग्रामसभेमध्ये थोडस माझ्याकडून काही चुका त्याच्याबद्दल वाद नाही परंतु ते माझे पॅनल प्रमुख होते आहेत आणि आता जरी अविश्वास समजा त्यांचं जर म्हणणं असेल का ही बाई ह्या खुर्चीवर नकोय त्याच्यामुळे जर समजा हे असतील तर त्यांच्या भूमिकेचं मी मनपूर्वक स्वागत करते. तर तुमच्या नळवण्याच्या ग्रामस्थांना तुम्ही काय सांगाल? नळवण्याच्या ग्रामस्थांना एवढं सांगेल का बाबांनो, आपला संघर्ष माझा संघर्ष खुर्चीसाठी कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. परंतु आपण मतदानावर जो बहिष्कार टाकला हा बहिष्कार केवळ शेतासाठी उपसा सिंचनने पाणी आणण्यासाठी होता. हे काम मी पदावर असू नसू माझं काम मी कुठेही कमी पडू देणार नाही. मला याच्या अगोदर पोलीस स्टेशनची एक नोटीस आलेली आहे, अजून 10 नोटिसी आल्या तरीही शेतीसाठी पाणी आणण्यासाठी जिथे कुठे माझी गरज असेल अर्चना उबाळे म्हणून मी तिथं असणार आहे. आणि ह्या पाण्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने सहकार्य करा आणि तुम्ही आत्तापर्यंत जी सहकार्याची भावना दाखवलेली आहे तीच पुढे राहू द्या. पद म्हणजे आयुष्य नाही आणि पद शाश्वत नाही. मी ह्या सर्वांनी दिलेल्या निर्णयाचं खरोखर मनपूर्वक स्वागत करते. मॅडम, आता तुमचं पद जाईल नाही जाईल मला माहीत नाही, कायद्यात काय तरतूद आहे मलाही माहीत नाही, पण तुम्ही एक जाणकार आहात, तुम्ही सगळा अभ्यास घेत असता, काय पुढची तरतूद काय असते? नाही साहेब, ती आता जी काही प्रोसिजर आहे ना ते वरिष्ठ कार्यालय ठरवतील. मी जरी अभ्यासक असेल, मी जरी अभ्यास केला असेल, पण कायदा आहे, त्यांना त्यांची कामे केली पाहिजे, प्रशासनाने त्यांची कामे करावी, ती मी सांगणं चुकीचं आहे. मला एक अशी माहिती मिळते की तुम्ही लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहात. बघू, वेट अँड वॉच. दादा, तुम्हाला आणि देशमुखांना माझा प्रश्न आहे, नळवणे गावच्या तब्बल 8 सदस्यांनी आज त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. तुम्ही मागे पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख होता, असं काय घडलं ह्या 8 सदस्यांना राजीनामा द्यावा लागला? गेल्या वर्षी 2.5 वर्षापूर्वी या ठिकाणी निवडणूक झाली. त्या ठिकाणी गावामध्ये प्रत्येक 2 तट असतात, त्या ठिकाणी 2 पॅनल लागली गेली. त्या ठिकाणी BC स्त्री म्हणून त्या ठिकाणी राखीव सरपंच पद आलं. त्या ठिकाणी कॅन्डिडेट उभे करून सरपंच पदावरती सन्माननीय अर्चनाताई उबाळे यांची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केली. पण पुढील काळामध्ये गावामध्ये गाव चालवत असताना त्या प्रमुख पदावरती काम करत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गाव त्या ठिकाणी चालवावा अशी सगळ्यांची एक इच्छा होती. निवडणूक झाल्यानंतर तो सरपंच गावचा असतो, तो कुठेही एका पॅनलचा नसतो आणि चांगल्या पद्धतीनं उत्तरं द्यावी, चांगल्या पद्धतीने हँडल करावं, चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना त्यांनी सामावून घ्यावं अशी अपेक्षा असताना तसा कुठलाही प्रकार 2.5 वर्षामध्ये लक्षात आला नाही. जे त्यांना काही सांगायला जाईल, मी एक पॅनल प्रमुख म्हणून मी त्यांना सांगायला गेलो की बाबा आपण सरपंच आहात, आपण समाजाशी व्यवस्थित बोललं पाहिजे, कारण तक्रारी पॅनल प्रमुख काही येतात गावातल्या, सरपंच तुम्ही केले, तुम्ही त्यांना सांगा म्हणून मी सांगायला गेलो, तर मलाही बी आरेरावाची उत्तरं त्या ठिकाणी ऐकावं लागली. सगळ्या सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे, भविष्य काळामध्ये कसं नियोजन असेल आणि एक महिला सरपंच असताना अशी वेळ आली? महिला सरपंच म्हणून आम्ही त्यांचा आदरच केला. सन्माननीय अर्चनाताई उबाळे ह्या वैयक्तिक महिला आहेत आणि महिलांना सरपंच पद आहे म्हणून तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली ना. गावात अनेक महिला होत्या पण त्या कॅपेबल आहेत म्हणूनच आम्ही त्यांची नियुक्ती केली, त्या सरपंच पदावर त्यांना बसवलं. पण 2.5 वर्षामध्ये जे सदस्य आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्याबरोबर योग्य संवाद ठेवला पाहिजे, कुठली कामं करायची काय करायचं, पण असं कुठल्याही प्रकारचं झालं नाही. आणि हे ग्रामपंचायत सदस्यांच्याही साऱ्या गोष्टी लक्षात आल्यामुळं त्यांनी त्यांचा तो वैयक्तिक निर्णय त्या ठिकाणी जाऊन आपले राजीनामा देण्याचा घेतलेला आहे. देशमुख सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण त्यावेळेस सोबत होतात. आणि मी आजही सोबत आहे, सोबत होतोच नाही, परंतु जसं बाबा नाही, आज सोबत कोणाची आहे? सदस्यांच्या सोबत आहे, आम्ही सदस्यांच्या सोबत होतो आजही आहोत. आम्ही सरपंच झालेत ते पण तुमच्या पॅनलमधून निवडून आले होते. अगदी बरोबर, आमच्या पॅनलमधून निवडून आले. जर एखादे व्यक्ती चुकत असेल आणि आपण वारंवार त्याला एक समाज म्हणून, एक गाव म्हणून, ग्रामस्थ म्हणून सांगत असेल, तर आपली चूक त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यावर विचार करून वागलं पाहिजे. परंतु आपण एखाद्याची सोबत केली आणि तो जर चुकत असेल आणि त्याला ते कळत नसेल, तर सोबत किती दिवस द्यायचे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. बाबा शेट्टी सांगितल्याप्रमाणे सर्व सदस्यांची मतं आम्ही विचारात घेतली, सर्व ग्रामस्थांची मतं विचारात घेतली. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, आता
इथं आम्ही काही शब्द वापरू शकत नाही, परंतु बऱ्याचशा अशा गोष्टी घडत गेल्या की गावाला त्याची भरपाई त्या ठिकाणी द्यावी लागली. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे महिला आहेत, महिलांचा आम्ही नेहमी आदरच करत आलो आहे आणि आजही करतोय. आमच्या ग्रामपंचायतीत बघितलं तर 9 पैकी 6 बॉडी ही महिलांची आहे. तुम्ही लक्षात घ्या, महिलांना ऑलरेडी 50% जास्त आरक्षण आहे. आणि महिला त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस पॅनलमध्ये लढताना सुद्धा समोर पुरुष असताना आम्ही महिलेला निवडून आणले, म्हणजे महिलांबद्दल किती आदर आहे हे तुम्हाला याच्यातनं लक्षात येईल. परंतु त्या महिला सरपंचांनी सर्व ग्रामस्थांना सदस्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन कारभार करायला पाहिजे होता, तो त्या ठिकाणी कुठेतरी करता आला नाही, त्या ठिकाणी त्या कमी पडल्या. आणि त्याच्यामुळे अशी वेळ आज या ठिकाणी सर्व सदस्यांनी घेतलेल्या निर्णयातून आलेली आहे. आणि सर्व ग्रामस्थांचा सदस्यांना पाठिंबा आहे, कारण सदस्य जो निर्णय घेतो तो त्याच्या वार्डात त्याच्या ग्रामस्थ त्यांच्याशी निगडीत असतो. सर्व सदस्य वार्डातल्या ग्रामस्थांनी सर्व सदस्यांना पुढे गेलं की तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही जावा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. साहेब तुम्ही काय सांगाल? आम्ही आता तर काय आमचे जे 4 सदस्य होते, मी तर विरोधी यांच्या विरोधातच होतो. आणि एकत्र यायची वेळ आली. आता आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागलं गावच्या हितासाठी. बरोबर, आम्ही गावच्या हितासाठी सगळे एकत्र आलो. आणि जे ग्रामपंचायतमध्ये घडत होतं, कुठले सदस्य विश्वासात, मागे एक ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये मी डायरेक्ट सदस्यांनाच विचारलं, जर तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही तर तुम्ही राजीनामे देऊन टाका, एवढंच मी त्यांना सांगितलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.